ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत सोलापूर शहर जिल्ह्यासाठी शिवसेना प्रणित कोरोना रुग्णसेवा आणि मदत कार्य समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन अस्मिता विजन कार्यालयात करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोरोना महामारीविरुद्धचा निर्णायक लढा अर्थात ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत सोलापूर शहर जिल्ह्यासाठी शिवसेना प्रणित कोरोना रुग्णसेवा आणि मदतकार्य समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन अस्मिता व्हिजन कार्यालयात करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत, नूतन समिती अध्यक्ष तथा माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे, समिती उपाध्यक्ष तथा महिला जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, सचिव लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, समिती समन्वयक प्राध्यापक अजय दासरी, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक मनोज शेजवाल, हरिभाऊ चौगुले, मनीष काळजे, डॉक्टर सचिन हुळ्ळे पाटील, प्रशांत घोडके, उमेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि फित कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. रुग्णसेवा आणि मदतकार्य समिती उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. यावेळी अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, नूतन समिती अध्यक्ष तथा माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि सर्व समिती सदस्यांना पुस्तक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. कोरोना काळात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे कार्यालय काम करेल, तळागाळातील नागरिकांना मदत व्हावी या उद्देशानं ही मोहीम सुरू केली असल्याची माहिती समिती उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनी दिली. तर ते खरोखर म्हणजे नेतृत्वाचं काम करत आहेत, पण या कामाला कुठेतरी एकत्रितपणा यावा आणि संघटनेच्या बॅनरखाली ते काम व्हावं असं आदरणीय तानाजी सावंत साहेबांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार आम्ही सगळेजण एकत्रित येऊ ही संकल्पना आज प्रत्यक्षात उतरवतोय. मला खात्री आहे की अनेक लोकांना म्हणजे रेमडेसिवीरची सध्या खूप मोठा तुटवडा आहे, त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. तर त्यावेळेसच तानाजी सावंत साहेब आणि शिवाजी सावंत सरांनी दोघांनीही शब्द दिला होता की 350 सिलेंडर एका दिवसाला समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी समितीची उद्दिष्टे आणि कार्याविषयी माहिती दिली. हायकोर्टाने एक निकाल दिला की या कोरोना पेशंटचे बिल घेऊ नये, घेतलेल्या बिलाचा परतावा त्यांना दिला पाहिजे. आणि मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो, ह्या रकमेचं सोलापूर जिल्ह्याच्या शहराचा आपण सर आपण कोकण आढावा घेतला तर 20 ते 25 कोटी रुपयाच्या पेक्षा अधिक रक्कम ह्या परताव्याची निघतील. त्याच्यामध्ये ते बिल आहे, अडवान्स आहे आणि त्याच्या उपर अधिक जाऊन डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अधिकृत माहिती असल्याप्रमाणे की कोरोनाचा उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत कॅशलेस आहे आणि कॅशलेस जर असेल तर त्याला औषधाचे सुद्धा पैसे घ्यायचे नाही, परंतु हॉस्पिटलने ते पैसे घेतलेले आहेत आणि बाजार भावातल्या औषधाच्या किमती आणि हॉस्पिटलमधल्या औषधाच्या किमती त्याच्यामध्ये 60% घेतला म्हणजे अशा पद्धतीने पैसे उभे गेलेले आहेत. ते सुद्धा पैसे आपल्याला परतावे मिळून द्यायचे. कोरोना काळात रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ब्रेक द चेन मोहिमेत सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं कोरोना रुग्णसेवा आणि मदतकार्य समितीचं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. नागरिकांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केलं. की प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना धावून जाते, कुठल्याही शेवटी मरणाला सुद्धा धावत नाही असा शिवसैनिक शिवसेनेचा असल्यामुळं घरात न बसता जो फक्त या कोरोना नावाचा रोगाचं नाव आहे प्रत्येक माणूस घरात मास्क लावून बसतोय, परंतु शिवसेना ही रस्त्यावर उतरून सर्वांसाठी काम करते तीच प्रेरणा घेऊन आपण ही समिती स्थापन करून त्यासाठी आज उद्घाटन झालं आणि त्या ताकदीनं तुम्ही काम करून प्रत्येक संकटाच्या वेळेस बघते आसमानी असो, सुद्धानी असो, महापुराचा असो, पावसाचा असो, कुठल्याही संकटाच्या वेळी आणि महामारीचा असो याच्यामध्ये शिवसैनिकच कामाला येतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, ॲडव्होकेट लक्ष्मण भोसले, सुनील हुंबे, उपजिल्हाप्रमुख मंगल मोरे, प्रिया बसवंती, अंजली खेरे,
नागमणी भंडारी, जाधवताई आदींनी परिश्रम घेतले.